नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला शेळीपालन संबंधीची जी नियमित व्हिडिओ आहे ते पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आज आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओ मध्ये काय बघितलं की ET+TT चं लसीकरण कसं द्यायचं आणि मावेबद्दल जरा माहिती घेतली। तर मित्रांनो, जर अजून पुढचे लसीकरण ईटी आलं, FMD आलं, PPR आलं आणि TT पण एक वेगळं देतात, तर ही जी लसीकरण आहे ती कसं द्यायचं, तर मित्रांनो एक लक्षात घ्या, दोन लसीकरणाच्या मधलं अंतर ही 21 दिवसाचं असलं पाहिजे। 21 दिवसच का, कारण त्या जे अँटीबॉडी आपण जी लसीकरण करतो त्याच्या अँटीबॉडी शरीरात बांधतात, परत तो जर रोग आला तर ती बॉडी ओळखती, म्हणजे बॉडी त्या अँटीबॉडीज गेलेल्या असतात त्यामुळे ते तयार, जर रोग आला तर त्याला ओळखती आणि त्याचा ते नाही नाटवत, म्हणजे आपलं प्राणी मरत नाही। तर मित्रांनो, असे काही सगळेच प्राणी मरत नाहीत, समजा ET झाली, FMD झाली किंवा कुठला रोग आला तर सगळे प्राणी काही मरत नाहीत। परंतु जर समजा आपल्या फार्ममध्ये एखाद्याला PPR झालं तर PPR अजून वाढत जातो, ह्याला त्याला त्याला होतो। तर मित्रांनो, पहिल्या काळात लसीकरण करतच नव्हते, मग तेव्हा कुठले मरत होते, नव्हते मरत। परंतु लसीकरण का करायचं, अशी जर एखादी दुर्घटना झाली तर त्यातून आपल्या फार्मचा बचाव होईल। तर मित्रांनो, आपल्या फार्ममध्ये समजा ही एक शेळी आहे, तर गाभण शेळी सोडून, तुम्ही गाभण म्हणजे व्यायला झालेली शेळी सोडून बाकी सगळ्यांना लसीकरण करा। तर मित्रांनो, कसं आहे, शेळ्यांमधील जे तुम्हाला लसीकरणाचे चार्ट ही दिसत आहे, या चार्टनुसार तुम्ही बघू शकता ही या महिन्यात ही लसीकरण असते। तर मित्रांनो, असं चार्ट आणि सरकारी दवाखान्यावर सर्वात लक्ष ठेवा, जे तुमच्या जवळ सरकारी दवाखाना आहे त्याच्यामध्ये लसीकरण मोफत मिळतं मित्रांनो, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या लसीका। आणि आता सर्वप्रथम ETचं लसीकरण केलं तर ET करा, ET नंतर परत ET बुस्टर एक करा, जर समजा फक्त ET केलं तर। आणि त्याच्यानंतर जर लसीकरण आहे ती वेळच्या वेळ तुम्हाला तक्त्यावर आपण दाखवलेलंच आहे, त्या पद्धतीने लसीकरण करा, तरच तुमचा फार्म सक्सेस होईल। आणि आपण रोजचं एक व्हिडिओ घेणार आहोत की वजन वाढ, शेळ्यांची कुठली निवड, शेळ्यांच्या जाती निवडायच्या, याविषयीची नियमित माहिती मिळेल। पण मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तरच आपल्याला ही माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात याबद्दल तुमचा रिप्लाय कॉमेंटमध्ये करा। कुणाला लसी कुठं उपलब्ध होत नसतील तरी पण कॉमेंट करा, आपण त्याला इकडून तिकडून ॲडजस्ट करून द्यायचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार।